शनिवारी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह माजी आमदार अजित गोपटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांना गिरले रामेश्वर गावातील रिफायनरी विरोधी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रकल्प विरोधकांचा जोरदार घोषणाचा आणि संतापाचा देखील सामना करावा लागला. अखेर रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे प्रमोद जठार जनतेच्या समोर आले, त्यामुळे जनता आणि प्रमोद जठार यांच्यातील कित्येक महिन्यांपासून तयार झालेली कोंडी फुटली असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. नेमकी ही कोंडी कशी फुटली याचा आढावा घेतलाय आमचे देवगड प्रतिनिधी साईनाथ गावकर यांनी. पाहूया कुकड नावचा स्पेशल रिपोर्ट. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार शनिवारी सकाळी विजयदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती येथील रिफायनरी विरोधी ग्रामस्थांना मिळालेली. त्यामुळे अगदी सकाळपासूनच अभालवृद्ध आणि महिलांसहित गिरिये रामेश्वर मधील जनता शेकडोंच्या संख्येने प्रमोद जठार यांना निषेधाचे काळे झेंडे दाखवण्याकरता रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळाली. अचूक टायमिंगच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या प्रमोद जठार यांनी यावेळी देखील अचूक टायमिंग साधला. हेलियम डेच्या निमित्ताने असो अथवा माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्याच्या निमित्ताने असो, कारण काहीही असेल पण प्रमोद जठार यांनी येथील जनतेला भेटण्याचा आणि त्यांच्या रोषातही त्यांच्याशी संवाद साधायचा टायमिंग मात्र यावेळी अचूक घेरला. यावेळी गाडीच्या फुटवर चढून उपस्थित आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना थोडक्यात बोलून पण बरंच काही सांगून ते माघारी परतले. सगळ्यांच्या भावना पुन्हा एकदा समजून घ्यायला तयार आहे, तीव्र आहे, त्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचू आणि हा प्रकल्प जर विनाशकारी असेल आणि तुमचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स आपण सगळ्यांनी करू आणि त्याच्यातनं जर हा प्रकल्प विनाशकारी असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशा प्रकारची आपण मुख्यमंत्र्यांना सांगू. ज्या ग्रामपंचायतीमध्ये बसायला तयार आहे, माझी एकच विनंती आहे, काल आजचा दिवस निराळा आहे, अटल बिहारी वाजपेयींचं निधन झालेलं आहे, आम्ही श्रद्धांजली द्यायला चाललो होतो, माझी सगळ्यांना विनंती आहे, आम्ही या ठिकाणाहून परत जातो. फक्त अटल बिहारी वाजपेयींना आपण सगळ्यांनी एक मिनिट शांत राहून श्रद्धांजली द्यावी, आम्ही या ठिकाणाहून आम्ही परत जायला तयार आहोत. तीव्र रोषातही जनतेशी आज थेट संवाद साधायला मिळाला, त्यामुळे येथील मायबाप जनता आणि माझ्यात विरोधकांनी तयार केलेली कोंडी आज या निमित्ताने फुटली अशी आशावादी प्रतिक्रिया शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रमोद जठार यांनी व्यक्त केली. देवगड मधील भाजपच्या माजी आमदार ऍडव्होकेट अजित गोपटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी आपापल्या नजरेतून नेमकी ही कोंडी कशी फुटली याबाबतच्या अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया कोकण नावला दिल्या आहेत. मान्य केलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही हा आमचं ऐकून घ्या. ते म्हणाले तुमचं ऐकून काय घेणार, तुम्ही पेपरमध्ये देता हे देता असा विषय होत चालला. आणि एक त्यांच्यातले पुढारी म्हणाले तुम्ही येतच नाही, गिर्यामध्ये तुम्ही येता घ्यावा. असं विचार झाल्यानंतर जठाराने तत्काळ त्यांना सांगितलं की आम्ही यायला तुम्ही बोलवा ना आम्हाला, तुमचे जे काय विषय आहेत ते तुम्ही आम्हाला बोलावलं तर आम्ही केव्हा याल तयार आहोत. बघा म्हणाले ते तुम्ही याल का आम्ही बोलावल्यावर, असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आम्ही तत्काळ होकार दिला आणि त्यामुळे आता त्यावेळी असा निर्णय झाला की आम्ही तिथून परत जातो शांततापूर्ण, आम्हाला काही संघर्ष करायचा नाही, शेवटी आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहोत, जनतेचे सेवक आहोत आणि त्यामुळे आम्ही तिथे संघर्ष न करता त्यांना एक शब्द दिला की तुम्ही आता मीटिंग बोलवा, तुम्ही तिन्ही सरपाने प्रमुख समितीने मीटिंग बोलवा, आम्ही त्या दिवशी येऊ. म्हणजे आता हा विषय त्यांच्याकडे आहे आणि ते मीटिंग बोलावतील तेव्हा आम्ही जाणार. आम्ही असा विचार केला की जी चर्चाच होत नव्हती गिरिये रामेश्वरच्या लोकांची आणि जठारांची, पेपरमधूनच व्हायचे, तिकडून व्हायचे, इकडून व्हायचे, तर समोरासमोर चर्चा होऊन जठार साहेब आणि आम्ही सांगू त्यांना रिफायनरी किंवा पोर्टचा जो प्रकल्प आहे कसा फायदेशीर आहे काय, आणि त्यांना त्यांनी सांगून जात कसा तो धोकादायक आहे रिफायनरी. आमच्या बाहेर त्यांचं जर समाधान नाही झालं तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांना घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे ह्या एक जो चर्चा व्हायला पाहिजे
त्याची कोंडी फुटली असं मला वाटतं आजच्या ह्या एका प्रसंगाने. आणि ती कोंडी मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता सुरेश केळकर त्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी शब्द दिला आम्ही तुम्हाला बोलावतो आणि त्याप्रमाणे त्यांनी बोलावलं पाहिजे आणि आम्ही त्यांनी बोलावलं आम्ही जाऊ तेव्हा प्रत्यक्ष ती कोंडी फुटल्याचं आम्हाला त्याची प्रचिती येईल. हा अशा पद्धतीने झालं. पण माझं या बाबतीतलं असं एवढंच मत आहे, कोंडी फुटली म्हणजेच आता खऱ्या अर्थाने चर्चेला सुरुवात झाली असं म्हणायला पाहिजे. अखेर कोंडी फुटली, मला या संदर्भात एवढंच म्हणायचं आहे की जो काही जठरांविरोधात गिरिये, विजयदुर्ग, रामेश्वर या नागरिकांचा जो रोष होता, कधी ना कधी त्याला सामोरं जाणं हे आवश्यक होतं. आज माननीय आमचे पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने विजयदुर्गला जाण्याचा जो प्रसंग आला आणि त्याला नागरिकांनी जो विरोध केला, त्यामुळे नागरिक आणि जठारसाहेब हे समोरासमोर झाले आणि जे काही मतभेद होते, स्वाभाविक आहे, प्रमोद जठारसाहेब हे आमच्या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष आहे, प्रकल्प व्हावा हा आमची सरकारची भूमिका आहे आणि सरकारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्या भूमिकेचं समर्थन करणं हे त्यांचं जठारसाहेबांचं कर्तव्य आणि त्या हिशोबाने ते करत होते. एक मुद्दा जो ते आम्हाला नेहमी सांगतात की दोन बाजू आहेत, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, जसं समर्थन असतं तसंच त्याचा विरोधही असतो. आम्ही समर्थन करतो आहोत याचा अर्थ आम्हाला त्या बाजू पटल्या आहेत, लोकांना पटल्या नाही आहेत असू शकतं, परंतु लोकांनी आपल्या शंकेचं निरसन करावं आणि त्यातून हे सिद्ध झालं की बाबा नाही, हा प्रकल्पाने जर काही विनाशच होणार असेल तर ते नेहमीच आमच्या मुख्यमंत्र्याने हे स्पष्ट केलं आहे, आमच्या जिल्हाध्यक्षांनी हे स्पष्ट केलं आहे की जर लोकांचा जर त्याच्यामुळे काही ऱ्हास होत असेल, संपत्तीचा ऱ्हास नैसर्गाचा ऱ्हास होत असेल, तर आम्ही नक्कीच आम्हीही तुमच्याबरोबर आहोत. आम्हाला समर्थनाच्या काही गोष्टी ज्या मुख्यमंत्र्यांकडून आणि त्या कंपन्यातून कळ म्हटला, त्यामुळे आम्हाला वाटतं आहे की त्याच्यामुळे आपल्या ह्याचा परिसराचा फायदा होईल म्हणून आम्ही त्याचे समर्थन करतो. काहींना वाटतं आहे प्रकल्प जिथे होणार आहे त्या नागरिकांना जर वाटत असेल की यातून काही आणखी विनाशकारक काही घडू शकतं आणि जर ते सिद्ध करू शकले तर आम्हीही त्यांच्याबरोबर आहेत, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि या निमित्ताने समोरासमोर जठारसाहेब आणि हे नागरिक समोरासमोर झाले याचाच अर्थ कोंडी फुटली असे मला वाटतं. गेले कित्येक महिने जो गिरिये रामेश्वरच्या जनतेच्या माध्यमातून माननीय माजी आमदार तथा विद्यमान भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष JNPTचे सदस्य माननीय प्रमोद जठारसाहेब यांच्याबद्दल समज गैरसमज पसरविण्याचा जो काही नेत्यांनी प्रयत्न करत होते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता ही त्याच्यात होरपळून जात होती, आणि ह्या अनुषंगाने आजचं एक औचित्य म्हणावं लागेल की देवगड तालुक्याच्या दौऱ्यावर ते आले असता टिळक स्मारकमध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब माजी पंतप्रधान यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आलेले असताना ही देवगडची शोकसभा पार पाडून ते विजयदुर्गच्या हिलेमडेच्या ठिकाणी शोकसभेसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असतानाच रामेश्वर काठेच्या ठिकाणी जनतेने काळे झेंडे दाखवून काही पुढाऱ्यांच्या सहमतीने नियोजन करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय प्रमोदजी जठारसाहेब यांची नाळ जनतेबरोबर कोणत्या पद्धतीने कशी आहे आणि त्या जनतेशी बांधील कशा आहेत या सर्व त्यांच्या एकंदरीत त्या असणाऱ्या चर्चेत किंवा त्यांनी त्या जनतेला जे मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी काही गोष्टी महत्त्वाच्या समजून सांगितल्या की जर हा प्रकल्प किंवा हा विषय तुम्हाला जनतेला शेतकऱ्यांसाठी नाग म्हणजे त्रास देणारा असेल किंवा शेतकऱ्यांची हानी होणार असेल तर आपण तिन्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक स्पेशल बैठक लावून त्यानंतर त्या बैठकीतून नियोजन करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी थेट मंत्रालयामध्ये त्यांच्या चेंबरला जाऊन आपण त्या प्रकल्पासंदर्भात पूर्णपणे माहिती घेऊ आणि त्यानंतरच त्याचा पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. आणि आज ह्या अनुषंगाने जाता जाता सर्व जनता एकत्रित मिळाल्यामुळे आपण देशाचे पंतप्रधान माननीय माजी कैलासवासी अटलजी बिहारी वाजपेयी यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र थांबून श्रद्धांजली वाहूया आणि अशा माध्यमातून जनतेने
श्रद्धांजलीचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी पार पडला आणि ही जी कोंडी होती ती कोंडी या अशा वेगवेगळ्या माध्यमातून विचार विनिमय करून रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनतेची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक करून देतो असे आश्वासन देताना प्रमोद जठार यांनी रिफायनरी विरोधकांचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे. आता भविष्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिफायनरी विरोधी ग्रामस्थ यांच्यात नेमकी कधी आणि कोणती चर्चा होते याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कदाचित याच चर्चेतून रिफायनरी प्रकल्पाच्या अस्तित्वाची अंतिम कोंडी सुटण्याची वाट मात्र अजून काही काळ पाहावी लागणार आहे एवढं मात्र नक्की. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड.